मी एवढं सांगेन की आपल्याला जितेश अंतापूरकर यांना निवडून द्यायचंय, कारण तो इंजिनियर आहे आणि समोरचा वाळू माफिया आहे. मग वाळू माफिया पाहिजे का इंजिनियर पाहिजे? हा गद्दार आहे, रडण्याचं नाटक करतो. अशोकरावजी चव्हाण साहेब, मी आपल्याला खरंच या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन. काय झालं, परवा आम्ही उद्धव साहेबांच्याकडे देगलूर बिलोली मतदारसंघातल्या सर्व शिवसैनिकांची बैठक झाली. आतापर्यंत जेवढे शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी उद्धव साहेबांच्यावर शिवसेनेवर बोललं, पण ह्या वेळेस चव्हाण साहेब त्यांना बिल आपल्यावरती फाडलं. मला वाटतं शिवसेनेवर फाडलं, पण नाही फाडलं. त्याचे दोन अर्थ आहेत मित्रांनो. पहिला अर्थ आहे, शिवसैनिकाला भावनिक आव्हान करायचं आणि शिवसैनिकाला माझ्या पाठीशी कसं उभं करायचं, असा हा लबाड लांडगा सुभाष सामने आहे. याला माफ करायचं नाही, या गद्दाराला खरा शिकवायचं आपल्याला. 6 वेळा शिवसेनेने तिकीट दिलं, 3 वेळेला आमदार केला, त्याच्या मुलाला युवा सेनेचा जिल्हा प्रमुख केलं, त्याच्या सूनबाईला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, तरी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि TV9 वरती ढसाढसा रडतोय. किती किती हरामीची आवड आहे बघा. बाळासाहेबांना उद्धव साहेबांना फसवाय आणि 10 पक्ष बदली करून आलेल्या त्या चिखलीकरांच्या नादाला लागून स्वतःची वाट लावून घ्यायची. तुम्हाला सांगतो मित्र, ही जी निवडणूक आहे ना, ही निवडणूक आहे ना टेलर अँड टेलर. तुम्ही आता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा, ही जितेश अंतापूरला निवडून द्या. येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर 6 महिने अगोदर खासदारकीचं इलेक्शन असतं, या प्रताप पाटलाला कुठं पाठवायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं. श्यामसुंदर शिंदे साहेब खूप चांगलं बोललात, आपण नाव घ्यायचं नाव. शिवसेनेच्या मी पदाधिकाऱ्यांना सांगतो, साबणे साहेब वगैरे बोलायचं नाही इथून पुढे, खबरदार. गद्दाराला साहेब बोलायचं नाही, आपला साहेब आणि आपला बाप एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बाकी कोण नाही. आम्ही कोणाला विचार आजी चव्हाण साहेब मी आपल्याला विनंती करणार. आज आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे. उद्या ही निवडणूक होईल 2 तारखेला, काल सर्वपित्री आमोशा झाली, 2 तारखेला खऱ्या अर्थाने सर्वपित्री आमोशा या सुभाष साहेबांची आपल्याला करायची. आणि साहेब मी तुम्हाला सांगेन, चव्हाण साहेब तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहा, तुम्ही पालकमंत्री आहात आमचे, तुम्ही आमचे पालक आहात, शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा. शिवसैनिक जीव द्यायला तयार होणारा कार्यकर्ता आहे. हा बाळासाहेबांचा मावळा आहे, कडवा आहे पण भडवा नाही, या सापण्यासारखा भडवा नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, येणाऱ्या 30 तारखेला जितेश तुझ्या नावामध्ये जीत आहे. तो आज घटस्थापनेला आपण तुझा फॉर्म भरलेला आहे. चांगला दिवस आहे, नवरात्रीचा दिवस चालू आहे. चव्हाण साहेब या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय माझा शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. महेश पाटील असेल, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शिवसैनिक असतील, गटप्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, भुजंगराव पाटील आपण असाल, मारावार आपण असाल, डॉक्टर भंडारी आपण असाल, तोंडू पाटील आपण असाल, सर्वांनी मुक्काम देगलूर बिलोली मध्ये आता करायचा आहे. हा उमेदवार काँग्रेसचा नाही, हा उमेदवार शिवसेनेचा आहे, या साक्षीने आम्हाला लढायचा आहे. अधिक वेळ बोलणार नाही. 12 ते 15 दिवस चव्हाण साहेबांनी, उद्धव साहेबांनी मला सत्तर साहेब विनंती केली, 12 ते 15 दिवस तुम्ही मतदारसंघात राहा. मी ह्याच देगलूर बिलोली मध्ये 15 दिवस राहणार आहे आणि माझा शिवसैनिक त्या गद्दाराला खरा शिकवल्याशिवाय राहणार नाही. देशाचं राजकारण इथे काय घेणं देणं आहे आम्हाला, त्या मोदीचं काय घेणं देणं आहे, त्यांनी काय केलं ते जगाला माहिती आहे, किती फसवलं, किती फेकू माणूस आहे. आता आमच्या पुढे एकच आहे, देगलूर बिलोलीची मतदारसंघ आणि तिथे महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं एवढंच आमचं कर्तव्य आहे. येणाऱ्या 30 तारखेला माझ्या सर्व शिवसैनिकांना, बंधू भगिनींना, माझ्या मतदाराला विनंती करतो, बाबाराव आंबेडकर आपण सुद्धा जुने आहात, आपण सुद्धा या निवडणुकीमध्ये झोकून द्या.
जुन्या शिवसैनिकाच्या घरी मी जाणार आहे, नवीन शिवसैनिकाच्या घरी जाणार आहे, शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही, हा विजय तुम्ही खेचून आणा। मी सवान साहेब आणि उद्धव साहेब आणि अब्दुलजी सत्तार शिवसेनेच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहणार आहोत। शिवसैनिकांनी घाबरू नका, नारायण राणे सारखा भस्मापूर संपवलाय हा कोण सुभाष काय लायके होते। अरे एक वेळ अशी होती की याला मुंबईला जायला तिकीट काढायची ऐपत नव्हती, या माणसाला तालुका प्रमुख केलं, आमदार केलं, प्रतोद केलं, त्याच्या घरामध्ये अनेक पदं दिली। चव्हाण साहेब खऱ्या अर्थाने देगलूर बिलोलीची आणि मुकेरीची शिवसेनेने मोकळा श्वास घेतलाय, मोकळा श्वास। शिवसेना इथे आता नक्कीच वाढणार आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदेमध्ये तुम्ही आमच्या पाठीशी भक्कम उभं राहा। या बीजेपी वालेला सर्वकी पळो करून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि 30 तारखेला आपण सर्वांनी जितेश अंतापूरकर यांची निशाणी जी आहे त्याच्या समोरचं बटन दाबायचं आणि प्रचंड मताने 2 नोव्हेंबरला जितेश अंतापूरकर यांची भव्य अशी मिरवणूक काढायची आणि खऱ्या अर्थाने अंतापूरकर साहेबांना श्रद्धांजली वाहायची, एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीस मी पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।